ಕನ್ಯಾದಾನ. ಕಾಫಿ मी बनवली आज, कारण गायत्री केव्हाच गेली कॉलेजला. कधी कधी गायत्रीच्या आईच्या हातची कॉफी सुद्धा चालते मला. एक विचारू, तुमच्यात आणि राजहंसांमध्ये काय बोलणं झालं? काय होणार, मुलगी आणि बाप हाच विषय. फक्त त्यांची मतं या संदर्भात जरा वेगळी आहेत. अर्थात माझी काही हरकत नाही आहे, म्हणजे माझ्यासारखीच त्यांची मतं असायला हवीत असा माझा आग्रहही नाही. पण एकूणच माणूस चांगला वाटला, चांगला आहे, समजूतदार आहेत ते. खरं सांगू म्हणजे गायत्री नाही करणार कबूल कधीच, पण तिला आवडतो तो मुलगा. मला जाणवलंय ते, म्हणून तर त्याला एक महिना इथं राहायची मुभा दिली मी, नाहीतर कालच्या काल त्याला हकलून दिलं असत. तुम्हाला नाही वाटत तुमची अट खूप विचित्र आहे म्हणून? म्हणजे तुम्ही जे बोलताय ना तसं जगात कुठेच घडत नाही आहो. इतरांचं सोडा, पण मी म्हणते आपल्याला काय गरज आहे अशी अवस्था वट घालायची? जगामध्ये असं कुठेही होत नाही हा समजच मुळात तुझा चुकीचा आहे. म्हणजे आपल्याकडं ईशान्येकडची जी 5-7 राज्य आहेत तिथे प्रकार घडतात, म्हणजे अशी पद्धतच आहे तिथे की लग्नाच्या आधी नवऱ्या मुलांनी मुलीच्या घरी येऊन राहायची पद्धत आहे. चांगली पद्धत आहे, त्यामुळे कळतं त्यांना मुलगा नेमका कसा आहे, कुठल्या संस्कारात वाढलेला आहे. अर्थात आपल्या आणि त्यांच्या पद्धतीमध्ये बाकी बराच फरक आहे. आणि जगामध्ये असं कुठं घडतं का, तर ह्याचं उत्तर असं आहे की मी जेव्हा नोकरीला लागलो की नाही नगरपालिकेमध्ये, तेव्हा असे पदोपदी लाच घेण्याचे प्रसंग यायचे. प्रत्येक वेळेला मी नाही म्हणून सांगायचो, किंवा आजूबाजूची सगळी माझे कलीग्स, माझे सगळे मित्रमंडळी तिथली सांगायची मला, ओ कीर्तने साहेब असं कुठे घडतं का, जगामध्ये असं कुठे होतं का, सगळीकडे लाच घेऊन कामं केली जातात, त्यामुळं तुम्ही घ्या ते, काही गैर आहे असं नाही आहे. पण मी म्हणायचो नाही, मी माझ्या तत्वांवरती ठाम आहे, माझ्या विचारांवर ठाम आहे, मी लाच घेणार नाही. आणि आज इतकी वर्ष मी कधी लाच घेतली नाही, मी लाच कधी कोणाला दिली नाही. त्या आता लोकांनाही सवय लागली कीर्तनींना लाच न देण्याची. कळते का मला काय म्हणायचंय ते? त्याच्यामुळं जगामध्ये असं कुठं काही घडतं का याला काही अर्थ नाही. आपण आपल्या विचारांवर आणि मतांवरती जर ठाम असलो तर जगाला आपली सवय लागते. काळजी करू नकोस, गायत्री माझी मुलगीच आहे ना, व्यवस्थित आलो जरा फ्रेश होऊन येतो. हा आणि सांगायचं राहिलं, कॉफी खूप छान झाली. तुमच्याशी बोलण्यात मी जिंकणारच थोडी. अगं पण अशी कशी अट घातली काकांनी? घातली मी काय करू, बरं झालं अशी अट घातली. मला तर सॉलिड आवडली आहे कल्पना, खूप मस्त आहे. आवडली त्यात आवडण्यासारखं काय? हा म्हणजे बरोबरच आहे ना. हे बघ, एरवी सतत वधू परीक्षा घेतली जायची, आता वर परीक्षाही घेतली जाणार. आणि का म्हणून मुलींनीच कांद्यापोहेंचे कार्यक्रम करायचे, त्यांनीच सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायची. नाही म्हणजे मुलांनाही कळू दे ना थोडं. आणि बरं आहे तुला ना कल्पना येईल, मैत्रीत काय सगळं गुडीगुडीच असतं. मैत्री मला सांग, तुला काय वाटतं या आठीबद्दल? काय गायत्री, तू काय आमच्या सगळ्यांची मतं घेतेस का? अरे सांग ना पण. अगं आमची मतं काहीही असली तरी त्याने काय फरक पडतो? आय मीन हे जे काही सगळं होणार आहे ते आपलं कोणाच्याच हातात नाही आहे. आता सगळं कार्तिकच्या डिसिजनवर डिपेंड आहे. एक्झॅक्टली. बरं तू कार्तिकशी बोललीस का या विषयावर? हो म्हणजे बोलणं झालंय आमचं, पण त्याला ही अट पटली आहे की नाही, तो नक्की काय करणार आहे
हे काहीच सांगितलं नाहीये त्याने मला. ए बट आय एम शुअर त्याच्या घरच्यांना हे अजिबात आवडलेलं नसणार. म्हणजे काल तरी त्याच्या आईला अजिबात आवडलेलं दिसत नव्हतं. व्हॉट, संपलीस तू? तू संपलीयेस गायत्री? अगं आत्तापासूनच सासूशी पंगा घेतलास? नाही म्हणजे कार्तिकशी लग्न झालं तरी सासूरवास तुला आहेत 100%. म्हणजे लिहून घे तू माझ्याकडून. शटअप यार अनु, काय चालू आहे? किती टाइमपास करतेस? तिच्या आयुष्याचा प्रश्न यार, प्लीज बी सिरियस. बघा ना यार, अजून कॉलेज संपलं नाही आणि आयुष्याचे प्रश्न वगैरे काय. हो यार, सिरियसली आय मीन बघा ना, आपल्याला केवढं एन्जॉय करायचं, अजून किती धमाल करायची. गायत्री, तुझ्यामुळे ना आम्हाला उगीच मोठं झाल्यासारखं वाटतंय. आताच कुठे लग्न वगैरे ग, त्यापेक्षा तुम्ही नुसतं प्रेम करा, म्हणजे असं लपून छपून फेटा, एकदम एन्जॉय करा. पण लग्न नको ग आतापासून. खूप खूप कमी वय लग्न करायला, प्लीज यार. अनु चिल, काय बोलतेस तू? हे बघ, एकतर मी बाबांपासून काहीही लपू शकत नाही आणि हे असं लपून छपून भेटणं वगैरे मलाच पटत नाही यार. ओके ठीक आहे, तुला जे करायचंय ना ते तू कर. हॅलो एव्हरीवन. हाय हाय. तू आता इथे कसा? मला माहिती होत तुम्ही सगळे इथेच भेटाल म्हणून. ओ, आम्ही सगळ्या? यू मीन आय मीन म्हणजे मला माहितीये. आता तू आमच्याशी कशाला बोलशील रे? आता तुझं एकच लक्ष गायत्री कीर्तने, राईट? अच्छा ते सोडा, मला सांग तू काय ठरवलंयस? तुला काकांची अट मान्य आहे? म्हणजे तू या सगळ्यांना सांगितलंस? हो, म्हणजे सहसा मी सगळं सांगते यांना. बरं ते सोड, तू खरंच जाणार आहेस यांच्याकडे राहायला? नाही म्हणजे राहायला गेलास तरी झोपणार कुठे? बाहेर सोप्यावर की वरांड्यात चटई टाकणार? नो प्लीज. ए हॅलो, प्लीज काय प्लीज? आमचा मित्र आहे तो. ओके, आणि आम्हाला एक क्युरिओसिटी आहे यार. एक कार्तिक सांग प्लीज, प्लीज प्लीज. अनु प्लीज, मी आता जरा वेगळ्या मनस्थितीत आहे, सो प्लीज मला जरा बोलायचं होतं. ओके. मामा, साहेबांना विचारा चहा हवाय का? सर काय आणू, चहा कॉफी? बापरे, अजूनही मॅडमचा राग गेलेला नाही आमच्यावर. सा मी नाही कधी रागवत कोणावर. थोडीशी अपसेट आहे कारण तुझं वागणं काय मला पटलं नाही अजिबात. तुला माहितीये श्वेता, आज सकाळी मी मिस्टर कीर्तनेना भेटलो. काय? हा, बऱ्याच बऱ्याच गप्पा झाल्या आमच्या, बरंच काही बोललो आम्ही दोघही. हो तुला सांगतो, खरंच एकदम जबरदस्त आहे माणूस, सॉलिड, एकदम सॉलिड माणूस आहे. मला तो काही जबरदस्त वगैरे अजिबात वाटत नाही. मुळात तो आहे कोण आणि त्यांनी का परीक्षा घ्यायची माझ्या मुलाची, सांग ना. ते सोड ग. एक अतिशय महत्वाचा प्रश्न विचारतो. विचार. उद्या गायत्री लग्न होऊन या घरात आले तर या सगळ्याचा तू तिच्यावर राग नाही ना काढणार? अजय तू विडाबिडा आहेस का? असा काय प्रश्न विचारतोयस? तुला माहितीये 5 मिनिटाच्या वरती माझा राग टिकत नाही आणि
गायत्रीला मी का म्हणून त्रास देऊ? तिचा काय संबंध आहे? हे सगळं खुळणं तिच्या वडिलांच्या डोक्यातलंय. ती बिचारी नाही रे. थँक गॉड. एक्सक्यूज मी, थँक गॉड म्हणजे काय? इतकी वर्ष आपण एकत्र, तू ओळखत नाहीस मला. ते तसं नाही ग, मला मला तुझ्याकडनं याच उत्तराची अपेक्षा होती. मुद्दाम फक्त तुझ्या तोंडून ऐकायचं होतं मला बस. काय आपलं खुटं बळकट आहे का एवढं हलवून बघितलं मी बस, बाकी काय नाही. वेडपटच एक नंबर. जा जा फ्रेश हो, जा जा. काय ठरवलंयस मग? काय ठरवलंय? ठरलं तर खूप काही आहे माझं, काय ते मला ज्या प्रश्नांचं उत्तर हवंय ना ते काय मला अजून मिळालं नाही. काय काहीतरी तुझं खरंच प्रेम आहे ना का माझ्यावर? तर आणि फक्त तरच मी सगळे अडथळे पार करायला तयार. सॉरी, काहीतरी प्लीज ट्राय टू अंडरस्टँड माय पॉइंट यार, अँड लेट्स बी प्रॅक्टिकल. उद्या तुझे बाबा होकार देतील, सगळ्यांना सगळं मान्य असेल, पण तूच सर का म्हणालीस की नाही आता माझं तुझ्यावर प्रेमच नाही तर? हा, आय मीन आय डोंट वॉन्ट एनी काइंड ऑफ फिल्मी सीन यार. दिस इज माय लाईफ अँड टाइम. I'm serious यार. गायत्री हीच माझी सगळ्यात मोठी इनसिक्युरिटी आहे. गायत्री माझं तुझ्यावर खूप मनापासून प्रेम आहे का? आणि तुझे बाबा माझ्यासाठी कधीच मोठा प्रॉब्लेम नव्हते. ते जे म्हणतील, जसं म्हणतील, तसं सगळं करायला तयार आहे मी. फक्त तुझं माझ्यावर प्रेम आहे की नाही हे जाणून घ्यायचा हक्क आहे की नाही ग माझा? हा, या प्रश्नाचं उत्तर मी तुला ऑलरेडी दिलंय कार्तिक, पण तरी सुद्धा तुला परत ऐकायचं असेल तरी मी हेच सांगते. माझं उत्तर एका ओळीत आहे. माझे आई बाबा माझ्यासाठी देव आहेत. पण त्यांच्यानंतर जर कोणी महत्वाचं असेल तर तो फक्त तू आहेस. ओ युवराज, जरा सगळ्यांना फ्री झाला. बस 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 बस. काय झालं? अरे काही नाही, मी दिवसभरात तुला मुद्दामच फोन केला नाही, म्हटलं तू विचारत असशील कुठल्या ना कुठल्या उगाच डिस्टर्ब नको करायला तुला. हो विचार केला मी, पुष्कळ विचार केला. नाही पण मग काय काय ठरवलंस विचारांती? काय मग, बॅग भरायची आणि घर हलवायचं. मोर्चा कीर्तने घर. काय सांगतोयस? ये बात, दॅट्स लाईक माय सन. आय एम ग्लॅड दॅट यू आर हॅपी. ऍक्च्युली डॅड, यु नो व्हॉट, मी काल रात्री खूप विचार केला, खूप विचार केला. मी लहानपणापासून आतापर्यंतच सगळं आयुष्य रिकॉल केलं. तुझा मुलगा म्हणून मी गोल्डन स्पून घेऊनच जन्माला आलो, त्यामुळे मला आयुष्यात कधीच कशाचीच कमी पडली नाही. तू कधीच मला कशाचीच कमी नाही केलीस.
त्या कंपॅरिझन मध्ये मी अभ्यासात शून्य, एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज मध्येही फारसा इन्वॉल्व्ह नसायचो. सो मी स्वतःच्या जीवावर, स्वकर्तृत्वावर असं काय कमवत? शून्य. नथिंग. बिझनेस आहे जो मी उत्तमरित्या चालवतो आय गेस, पण तो सुद्धा तूच तर सेटअप करून दिलायस डॅड. सो व्हॉट हॅव आय अर्न्ड? नथिंग. नथिंग डॅम इट. सो ही इतकी चांगली सुवर्ण संधी चालून आली आहे, आय मीन ती संधी कशी असो, बट मी त्या संधीचा लाभ घेतला पाहिजे. आय मीन मी स्वतःला प्रूफ केलं पाहिजे डॅड. आणि जर मी खऱ्या अर्थाने गायत्रीचं प्रेम आणि तिच्या बाबांच्या परीक्षेत पास झालो तर माझा कॉन्फिडन्स डबल होईल ना. आणि मला तुझ्याबद्दल वाटणारा अभिमान ही वाढेल डबल. आय विल बी डबली प्राऊड ऑफ यू माय सन. खरंच आई, आमचं विशेष काहीच बोलणं झालेलं नाहीये. म्हणजे तो काय करणार आहे, येणार आहे की नाही मला काहीच माहित नाही. पण एक सांगू का तुला? म्हणजे कार्तिकने जरी बाबांची अट मान्य नाही केली ना, तरी त्याच्यावरून त्याची परीक्षा घेऊ नकोस. मुळात अशी अट मान्य करणं कुणासाठीही कठीण आहे, आणि तुझ्या बाबांनी जी काही अट घातली आहे ना त्याला, ती फार विचित्र आहे. आई, मी काय कोणाची परीक्षा घेणार ग? इथे देवच माझी इतकी मोठी परीक्षा घेतोय ना. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय चाललंय? काय चाललंय? काय नाश्त्याची तयारी? काय काय चिरलंच? टोमॅटो. तेच म्हटलं मी, टोमॅटोच असणार. बरोबर आहे, लाल लाल दिसतोय. मस्त वाटलं का आज बऱ्याच दिवसानंतर असा छान सकाळच्या मोकळ्या हवेमध्ये मॉर्निंग वॉकला गेलो ना, खूप मस्त वाटलं. फ्रेश, मस्त मूड मध्ये आहे मी आज. ए बाळा, मस्त पैकी कॉफी देशील करून? ठीक आहे, रेडीच आहे. अरे क्या बात आहे. एकदम मूड चांगला दिसतोय मॅडमचा, है का? वा, अप्रतिम कॉफी आहे. म्हणजे आज एकदम पोरगी माझी. सॉरी सॉरी सॉरी, काय सवय नाही ना आपली. छान छान आहे एकदम. बरं, मी काय म्हणतो उमा, कुणाचा फोन वगैरे आला होता? एवढ्या सकाळी सकाळी कशाला कोण फोन करते? नाही आला ना. वा 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 वा, बरं झालं तुमची वाचून खोकला गेला. म्हणजे काय म्हणायचं आहे तुम्हाला? मला काय 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 नाही. हा, ये पुरी, जरा काम करशील, आतमध्ये जाशील. कशाला? तिने कशाला आत जायला हवंय? तिच्याच आयुष्याबद्दल बोलणं चालू आहे ना, मग थांबू दे ना तिला इथेच. काय मी लगू बस करून भांडायला काय येतेस ग तू? हे बघ, पेपर आहे की नाही माझ्या हातामध्ये, मग आता मला सांग मी तो वाचणार कसा? चष्मा राहिलाय माझ्या बेडरूम मध्ये, म्हणून मी तिला सांगते की जरा चष्मा आणशील. हो आणते आणते. काय म्हणते, वेळेवर आठवलं मला. बस बस, इथे काय बोलतेस तू हे? हा, इथे दुसऱ्या कोणाच्या तरी आयुष्याचा प्रश्न नाहीये, माझ्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे आणि मला तिची काळजी आहे, कळलं ना? म्हणजे मी घातलेली अट योग्य अयोग्य तो नंतरचा मुद्दा आहे, अजून निदान पहिला टप्पा आहे ती मान्य तरी करू दे. कुठे काय केलंय मान्य त्यांनी? काही नाही, 2 दिवस झाले मी तुला सांगतो काय होत नाही, ती काय येत नाही, काही नाही. याचा काही लगेच तसा अर्थ होत नाही. आणि तुमची अट मान्य कोण करेल? मुळात ती अटच चुकीची आहे, त्यामुळे कुणीच मान्य करणार नाही. तू मला नको सांगू,
मुलीचं भलं वाईट सगळं मला कळतं, कळलं की नाही? आणि ती अट घालण्यापूर्वी मी स्वतःला त्या जागेवरती ठेवून बघितलेलं आहे. मग आता उदाहरणार्थ तुझ्या आई वडिलांनी जर मला अशी अट घातली असती तर इथे काही प्रश्न झाला नसता, म्हणजे भावनेतून किंवा असं काही काही प्रश्न नसता आला. काहीतरीच काय बोलताय तुम्ही? मुळात आपली तुलना या परिस्थितीशी होऊ शकत नाही. रितसर लग्न करून आलीये मी इथे. माझं तुमच्यावरचं प्रेम आणि तुमचं माझ्यावरचं जे प्रेम आहे ना, ते आपल्या लग्नानंतरच्या इतक्या वर्षाच्या सहवासामुळे निर्माण झालंय. प्रेम असंच जडतं. आणि कार्तिकही करेल की प्रेम गायत्रीवर जसं तुम्ही माझ्यावर करता? काय विडी आहेस बाबा? चष्मा. अरे काय पटकन वस्तू मिळतात, खर कौतुक वाटत मला. पटकन असं घेऊन आले चष्मा, थोडाही वेळ असं. मी ना आहे आता चांगल्या मूड मध्ये, खरं सांगतो तुला. मस्त पैकी बाहेर जाऊन आलोय, कॉफी चांगली बनवलीस, तू सुद्धा मूड मध्ये. एकच व्यक्ती ही मूड मध्ये नाहीये. मला आता नको, मला भांडा भिंडायचं नाही. मी जाऊन बसतो तिकडे स्टडी रूम मध्ये. हा, मला कोणीही तिथे डिस्टर्ब करायला येऊ नका. काय झालं तुला? काही नाही ग, जाऊ दे. उगाच आपलं काहीतरी विचित्र सारखं बोलत असतात. काय झालं? काही नाही.